नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हॉटेलसारखी चवीला लागणारी मसूरची डाळीची झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, मसूरची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये छोटा एक चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकली तरी काय फरक पडणार नाहीये. टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा ही मसूरची डाळ टाकून घेऊया. ही चार माणसासाठी पुरेल आणि ही छोटा एक चमचा तुरीची डाळ. आता ही स्वच्छ धुवून घेऊया. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा उभा कापून घेतलेला आहे. एक कांदा टाकायचा, दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या, पण माझ्याकडे नाहीत त्यामुळे ह्या वळल्याच आहेत, पण लाल मिरच्या आहेत. दोन तेज पत्ते, एक मसाला विलायची, एक साधी विलायची, तीन लवंगा, एक बघा एवढा दालचिनीचा तुकडा, चार लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आकाराचा तंबाटं बघा असं कापून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचे, म्हणजे एक चमच्याभर तेल टाकायचं छोटा. चवीनुसार मीठ जर लागलं तर परत आमटीला टाकलं तरी चालतंय. थोडंसं बघा आलं कुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया आपण. एक ग्लास टाकलाय, अजून एक ग्लास टाकूया. त्यात पाणी अजून एक ग्लास टाकूया आपण. आता हे तुम्ही टोपात शिजवलं तरी चालेल. मी कुकरमध्ये मीडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घेणार आहे. डाळ बघा कुकरमध्ये शिजवून घेतलेली अशा पद्धतीने शिजलेली आहे. तर आपण आता ह्याला घुटून घेऊया. तिला आपण असं घुटून घेऊया बघा, अशा पद्धत झाली, एकदम बारीक होते. टोप गरम करायला ठेवलाय, त्यात तेल टाकून घेऊया. एक चमचा तेल टाकायचे आणि कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा जिरे मोहरी, जिरे मोहरी बघा चांगली तडतडली की कडीपत्ता आणि दोन लाल मिरच्या बघा ह्या सुक्या आहेत त्या. त्याच्यामध्ये चार पाकळ्या बघा अशा कुटून घेतलेल्या आहेत. थोडीशी हळद आणि दोन चिमूट हिंग पावडर. हे सगळं बघा भाजून घेऊया. लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि लाल मिरची पावडर टाकायची. तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, ही तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे. दीड चमचा टाकलेली आहे. आता ही फोडणी टाकून घेऊया. आता तुम्हाला किती आमटी पाहिजे, डाळ पाहिजे, त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी टाकायचे आपल्याला. शिजत घालताना बघा एक ग्लास घातला तर तेच पाणी, त्यावर परत नंतर आपण पाणी टाकले नाही. आता ह्यातमध्ये अर्धा ग्लास टाकलेला आहे आणि शिजवताना मीठ पण टाकलेलं आहे. तर चव बघून परत मीठ टाका, कमी जास्त अशा. आता वरनं थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि ही चांगली उकळून देऊया. डाळ बघा चांगली उकळलेली आहे. एक दोन मिनटं उकळवली बारीक गॅसवर, मस्त अशी झालेली आहे. अशा पद्धतीनं होती. भाताभर, भाकरीभर खा, चपातीभर खा, एक नंबर लागते. काहीतरी तुम्हाला मी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.